पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी दलित आणि बहुजन समाजाच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केलंय. त्याच्या निषेधार्थ सोमवारी दलित बहुजन समाजाच्या प्रश्नांसंदर्भात मागासवर्गीयांतर्फे आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला होता. हा भव्य मोर्चा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहापर्यंत आयुक्तांच्या विरोधात घोषणा देत नेण्यात आला. दुर्बल घटक व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी असलेला 5% कल्याण निधीनुसार 7,32,00,000 रुपयांपैकी 1 रुपयाही खर्च न करता मागासवर्गीय समाजाच्या भावनांशी खेळणारे पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या विरोधात मागासवर्गीय समाज बांधवांनी भव्य मोर्चा काढत आयुक्तांच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला. पनवेलमधील दलित बहुजन समाजाच्या प्रश्नांसंदर्भात मागासवर्गीयांतर्फे महापालिकेचे आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या विरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. चमकोगिरी व प्रसिद्धीच्या हव्यासापोटी रापापलेल्या या आयुक्तांच्या कारभाराने काही जण समाधानी असले तरी सर्वसामान्यांना मात्र आयुक्तांच्या मनमानी कारभाराचा त्रासच पाहायला मिळालाय. त्यामुळे मागासवर्गीय समाजाने आपला आवाज बुलंद करत मोर्चाच्या माध्यमातून आयुक्तांविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी महापौर डॉ कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर, सभापती अमर पाटील, दर्शना भोईर, अॅडव्होकेट मनोज भुजबळ, निलेश बावीसकर, विकास खरत यांच्यासह नगरसेवकांनी आंदोलनाची भेट घेतली. दुर्बल घटक व मागासवर्गीय कल्याण निधीची 5% रक्कम महापालिकेने खर्च करणे बंधनकारक असताना 1 रुपया खर्च केला नाही. महिलांसोबत अश्लील चाळे करणारे मुख्य लेखा अधिकारी ओमकार अंबपकर यांच्यावर कारवाई करणे, शासनाने वैद्यकीय अधिकारी म्हणून सोनल डुबल या महिलेस पनवेल येथे नियुक्तीस पाठविले असताना आयुक्तांनी त्या दलित असल्याचा राग धरून त्यांना हकलून दिले या निषेधार्थ कारवाई करणे अशा मागण्या मोर्चेकरांच्या होत्या. वास्तविक या मोर्चाला सामोरे जात मागासवर्गीय समाजाचा भावना जाणून घेण्याची नित्यांत आवश्यकता असतानाही आयुक्तांनी तसे न करता गायब राहणे पसंत केले. आज हा मोर्चा जो आहे तो बौद्ध समाजाचा, दलित समाजाचा, मागासवर्गीय समाजाचा, दुर्बल घटकांचा हा पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्ताच्या कारभाराच्या विरुद्ध काढण्यात आलेला मोर्चा आहे. यासाठी दुर्बल घटक आणि मागासवर्गीय घटकासाठी 7,32,00,000 निधी या पनवेलच्या आयुक्त सुधाकर शिंदे यांनी 1 रुपया वर्ष संपत आला तरी खर्च केला नाही. गेल्या वर्षी देखील खर्च करण्यात आलेला नाही. दलित वस्ती सुधारण्यासाठीचे 2 कोटी रुपये याच्यातून 1 रुपया देखील खर्च केलेला नाही. आणि त्याचबरोबर अपंगांचा 3% त्यांच्या हक्काचा निधी याचा देखील 1 रुपया खर्च केला नाही. याचा निषेध म्हणून या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचा आयुक्त हटाव याची मागणी घेऊन आणि दलित समाजाला न्याय मिळावा यासाठी हा मोर्चा या ठिकाणी काढलेला आहे. सभागृहाने सकारात्मक निर्णय दिलेला आहे. विरोधी पक्ष नेते सभागृहामधल्या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी आज एकमताने पाठिंबा दिलेला आहे. दिव्यांग व्यक्तींचा जो अडचणीचा प्रश्न पैशांचा होता त्यालाही आज मंजुरी दिलेली आहे. शिवाय आज या ठिकाणी दलित आदिवासींचे जे 2 वर्ष 7.5-7.5 कोटी असे 15 कोटी रुपये आयुक्त सुधाकर शिंदे हे संपवू शकले नाहीत. त्यामुळे आज एका सभागृहांनी त्यांच्या विरोधात विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारांनी ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा दाखल करा असा ठराव पारित करणारी महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका आहे. पण विरोधी पक्षांचं आणि सत्ताधाऱ्यांचं जे दलितांसाठी जे आज स्वतः महापौर मॅडम, सभागृह नेते जे पुढे आले आणि परेश ठाकूर आणि त्यांनी उन्हामध्ये येऊन आमच्यासोबत 1/2 तास चर्चा केली त्याच्यावरती खरं आम्ही त्यांच्यावरती समाधानी आहोतच. परंतु मला आता विश्वास आहे की महापौर मॅडम आजचा आमचा ठराव मुख्यमंत्री साहेबांकडे नेतील आणि ते आजच नेतील असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. म्हणून हा मोर्चा मी आताचा स्थगित केलेला आहे. परंतु पुढचा जो मोर्चा येणार आहे तो प्रचंड स्वरूपाचा मोर्चा येईल आणि पुढच्या वेळेस महापालिकेत आयुक्ताला आम्ही येऊ देणार नाही अशा प्रकारचा मोर्चा रिपब्लिकन पक्षातर्फे नेण्याचा निर्णय आजच जनतेने घेतलेला आहे. हा माझ्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आजचा मोर्चा होता.